हा नैसर्गिकरित्या आंबवलेल्या पिठाचा ढोकळा आहे। तर हे बनवण्यासाठी आपण हरभऱ्याच्या डाळीला मोड आणलेत आणि ही मोड आलेली डाळ आपण आंबवली आहे। तर त्याचं हे पीठ तयार केलं आहे आणि या पिठापासून हा ढोकळा तयार केला आहे। तर हे करण्यामागचं कारण असं की बाजारात रेडीमेड ढोकळा फ्लोर अवेलेबल आहे, पण ते पचायला जड जातं। म्हणून आपण अशा पद्धतीने हे ढोकळ्याचं पीठ बनवलं आहे जे पचायलाही हलकं आणि बनवायलाही सोपं आहे।